मराठीचं आज वाजत गाजत आगमन झालेलं आहे आणि अर्थातच अभिनेता अभिजित गुरु याच्याकडे सुद्धा गणपतीची स्थापना झालेली आहे. आपण जाणून घेणार आहोत त्याचा घरगुती गणपती नेमका कसा असतो, तो काय सेलिब्रेशन करतो या गणपतीच्या दरम्यान. अभिजित, खूप खूप स्वागत आहे तुझं मराठी वर्जमध्ये. नमस्कार. नमस्कार. थँक्यू. ॲक्च्युली मला असंच प्रश्न विचारायचं आहे की ते म्हणजे तुझ्या गणपतीची खासियत म्हणजे शाडूच्या मातीचा आणि जो 10 वर्षांपूर्वी तू मुंबईत तू आणलेला होतास, काय ही सगळी म्हणजे प्रोसेस होती, काय असं वाटलं? म्हणजे अगदी मी लहान होतो, म्हणजे माझ्या मुलीच्या वयाचाच असेल. गणपती हा देव सगळ्या लहान मुलांना आवडतो तसा मलाही अगदी लहानपणापासून आवडायचा आणि म्हणून मी बालहट्ट केला होता तेव्हा की बाबांना की माझ्या घरी आपल्या एक गणपती हवा आणि गणपतीचं पूजा गणपती 11 दिवसाचा जो काही जसा होतो खास करून मुंबईत 1.5 दिवसाचा गणपती जास्त बसवण्यात येतो मुंबई पुण्याकडे, पण आमच्या नागपूरला किंवा देशावरच्या लोकांकडे तिकडे मॅक्सिमम 10 दिवस 11 दिवस अशा पद्धतीचा गणपती असतो. तर मी हट्ट केला म्हणून बाबांनी माझा हट्ट मानला आणि तो सुरू झाला ती प्रथा. नागपूरला असताना प्रचंड मित्रपरिवार सगळा आमचे नातेवाईक हे ते सगळे जेवायला यायचे सगळं व्हायचं, पण आता कामाच्या निमित्ताने मला नागपूरला जाणं एवढं 10-11 दिवसांसाठी जाणं शक्य होत नाही, त्यामुळे मग एका पॉईंटला मी विचार केला की तसंही माझं कार्यक्षेत्र ही मुंबई आहे आता आणि आता इथेच मला राहायचं आहे आणि इथेच मी काम करतो. तर प्रत्येक कार्याच्या शुभारंभाला ज्या देवतेचं आपण पूजन करायला हवं त्या देवतेचं त्या देवतेची स्थापना आणि तिला घरी आणण्याचं सौभाग्य इथेच आपण मिळवून घ्यावं आणि तेव्हापासून मग मी आणि संविधानी माझ्या बायकोनी ठरवलं की नागपूरला जो गणपती 11 दिवसाचा होतो तो तसाच आपण मुंबईला करणं सुरू करूया. इथे आल्यानंतर मला पहिला प्रॉब्लेम हा गेला की इथे मला शाडूच्या मातीची मूर्ती मिळणं जरा विरळ आहे. सगळीकडे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या मिळतात ज्या इको फ्रेंडली नसतात आणि माझा त्याच्यावर विश्वास नाही, कारण प्लास्टर ऑफ पॅरिस हे पोकळ असतं आतून आणि अर्थातच जसा आपला देह हा भरीव आहे तशी त्यावेळेस आपण प्राणप्रतिष्ठापना करतो असं म्हणतात. प्राणप्रतिष्ठापना म्हणजे एका देहाची प्रतिष्ठापना आपण करत असतो गणपतीच्या मूर्तीच्या रूपाने, तर तो भरीव असायला हवा, तो पोकळ असून चालत नाही, म्हणून शाडूच्या मातीची मूर्ती असायला हवी, ती भली छोटी का असेना असायला हवी. आणि माझ्या नशिबाने मला एक दुकान असं मिळालं जिथे एक कारखाना ते इथे बनवत नाही, ते पेंडला बनवतात, ते लोक पेंडचे आहेत आणि दरवर्षी पेंडवरून त्या मूर्त्या इथे आणतात आणि काहीच निवडक लोक आहेत ज्यांच्यासाठी त्या मूर्त्या आणतात. त्यातली माझी एक मूर्ती गेल्या 10 वर्षापासून पेंडवर नाही येते. वर्षी अर्थातच संविता मॅडम नाही आहेत, त्या शूटमध्ये बिझी आहेत, तर हे सगळं जे काही आहे ते तुम्हाला एकट्याला मॅनेज करावं लागलं असेल किंवा कोणी मदत केली सोबतीला, मुलींनी काय काय याच्यामध्ये एक दिलेलं काय सांगशील, आई नाही आहे तर बाहेर शूटला आहे, तर मग काय काय तुम्ही केलं गमती जमती, कसं हे सगळं केलं गणपतीचं? मी फक्त बाबाला थोडी थोडी हेल्प करत होती आणि त्याच्यानंतर हळूहळू आज मी थोडं थोडं हेल्प केलं त्यांना. काही नाही, आई बाबा आहेत माझे बरोबर, ते पण होते. माझे बाबा फार ॲक्टिव्ह आहेत, ही सगळी आरास आणि त्यांना हे फार छान जमतं. हे मखर जे आहे थर्माकोलचं नाही आहे, हे त्यांनी स्वतः घरी तयार केलं आहे आणि ते आधीपासूनच आम्ही करतो असं घरीच तयार. आणि मला सांगायला अत्यंत आनंद या गोष्टीचा होतो की समिधा यावेळेस कामाला गेली आहे आणि माझी आई उद्या पुन्हा नागपूरला परत जाणार आहे, कारण तिच्या भजनं आहेत तिकडे, त्यामुळे इथून पुढचे सगळे दिवस बाप्पा मी आणि मी दुर्वा आणि माझे बाबा असे आम्ही पुरुष आणि एक लहान मुलगी असेच घरी राहणार आहोत. पण मला असं वाटतं की शेवटी आपलं काम आपलं ज्याच्यावर आपण जगतो किंवा ज्याच्यासाठी आपण जगतो या दोन्ही गोष्टींसाठी आपल्याला जी प्रेरणा मिळते ती गणपतीकडनंच मिळते, त्या जो आशीर्वाद मिळतो तो त्यांचाच असतो, त्यामुळे हे काम पण समिधाला माझ्या आईला त्या बाप्पांनीच दिलं आहे, त्यामुळे त्या आत्ता इथे नसल्या तरी एक प्रकारे त्याची सेवाच करत आहेत असं आमचं मत आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपलं प्रत्येक कामात देव असतो आणि देवाने आपल्याला काहीतरी कामासाठीच जन्माला घातलेलं आहे.
नक्कीच. गणपतीचे हे जे 10 दिवस असतात तुमच्या घरी, त्यामध्ये काय काय घडत असतं, म्हणजे कोणकोणते कार्यक्रम आयोजित केलेले असतात? आणि मला असं वाटतं दीड जो पहिला जो दुसरा दिवस असतो ऋषीपंचमीच्या, त्यांच्या त्या दिवशी तुमच्याकडे काहीतरी खास गोष्ट असते, तर ती काय आहे? आयदर ऋषीपंचमीच्या दिवशी किंवा कुठल्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी आमच्याकडे सत्यविनायक होतो. जसं जनरली सगळीकडे सत्यनारायण करतात, सत्यनारायण हा विष्णूचा असतो आणि सत्यविनायक गणपतीची पूजा असते. आणि ही फार विरळ तुम्हाला ऐकायला मिळेल, काही काहीच घरी होते ते होते ती, आणि मी नागपूरपासूनच ती करतो आहे. आणि जसं सत्यनारायणामध्ये 3 अध्याय असतात, त्याच्यात 5 असतात, आणि गणपतीला दुर्वांचा अभिषेक असतो, म्हणजे अथर्वशीर्ष म्हणून आपल्याला दुर्वा व्हायच्या असतात. जितक्या जास्त दुर्वा गणपतीच्या डोक्यावर वाहू तेवढं चांगलं. तर कदाचित आम्ही त्या दुर्वा वाहता वाहताच कुठेतरी ते नाव आवडलं म्हणून माझ्या मुलीचं नाव पण दुर्वाच ठेवलं आहे. सो बस हे असतं. बाकी मित्रपरिवार येत असतो, 11 दिवस मजा असते, रोज प्रसाद, रोज आरत्या, बाकी सगळीच आणि गणपतीची सेवा, हे सगळं असतं. आणि खरंच 11 दिवस कसे जातात आम्हाला कळत नाही दरवर्षी, आणि आम्ही खूप एन्जॉय करतो हा फेस्टिवल. मध्ये काय म्हणजे नागपुरी काही तडका आम्हाला म्हणजे काय नाही, नागपुरी तडका असा काही नसतो आमच्याकडे. प्रसादाला साधा सिंपलच असतो, फक्त मोदक असतात आणि रव्या खव्याचा लाडू असतो, ह्या 2 गोष्टी असतात आमच्याकडे. मोदक कधी उकडीचे असतात, कधी तळलेले असतात, आणि खास करून तळलेले असतात कारण तिकडे तळलेल्या मोदकाची प्रथा जास्त आहे. आणि सोबत खव्या रव्याचा लाडू हा एक प्रकार आमच्याकडे असतो, तो माझी आई खूप छान बनवते. यावर्षी गणपतीकडे काय मागणं केलेलं आहे, काही प्रोजेक्टसाठी सुद्धा किंवा काय अपकमिंग प्रोजेक्ट्स आहेत तुझे यानिमित्ताने काय सांगशील? अपकमिंग प्रोजेक्ट्स आहेत भरपूर, पण सगळे पाईपलाईनमध्ये आहेत, अजून पूर्णत्वास आलेले नाही आहे. देव आत्तापर्यंत आलेल्या प्रत्येक गोष्टीत मला खूप छान त्यांनी पाठिंबा दिला आहे, मदत केली आहे प्रत्येक ठिकाणी. मला त्याच्या आशीर्वादाने बरंच चांगलं यश मिळालं आहे, पुढेही असं मिळत राहील. आणि देवाकडे माझी ही प्रार्थना आहे की मलाच नव्हे तर प्रत्येकालाच त्याच्या आयुष्यात त्याला जे जे हवं आहे, जे जे त्याला करून दाखवायचं आहे, ते सगळं मिळावं. कुठेतरी आपल्या भारतामध्ये आत्ता जी जो एक प्रकार सुरू आहे, एक असंतुष्ट भावना आहे, ती दूर हो, सगळ्यांना सगळं मिळव, समाधानी आयुष्य जगता यावं, सगळे जे काही क्लेश दुःख आहेत ते दूर करावे, कारण ही शक्ती फक्त त्याच्याकडेच आहेत, बाकी कुठल्याही पक्षाकडे वगैरे नाही आहे. देवच या सगळ्यातनं तारेल. आणि सगळ्यांना जे जे हवेल, जे ज्ञानेश्वरांनी म्हटलं आहे, जो जे वांछिल तो ते लाहो, बस तेवढंच मागणं आहे गणपतीकडे, आणि तो देईल सगळ्यांना ते. खूप धन्यवाद अभिजीत दादा, तू आमच्यासोबत बोललास त्याबद्दल. बोला गणपती बाप्पा मोरया. व्हिडिओ जर्नलिस्ट करण सोबत मी सागर मालाडकर, मुंबई.